विद्यार्थ्यांनो सप्रिय नमस्कार. ज्ञानवंदा निष्किटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपण सर्वांचे स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये सर्व प्रश्नपत्रिका क्रमांक 31 बुक आहेत, ज्यामध्ये सामान्य ज्ञान मराठी इंग्लिश यांचा समावेश आहे. एकूण 25 प्रश्न असणार आहेत 50 गुणांसाठी, त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. ज्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला येत असेल ती लगेचच खाली कमेंट करायची आहे. महत्त्वाच्या गोष्टी आपल्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. व्हिडिओला सुरुवात करूयात. व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती? आणि विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला मोजून 8 सेकंदाचा वेळ दिला जाईल. या वेळेत तुम्हाला प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचं आहे. तर लक्षात घ्या, महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे गोदावरी. नेक्स्ट, महाराष्ट्रात रब्बी पिके कोणत्या ऋतूत घेतली जातात? उन्हाळा, पावसाळा, हिवाळा की यापैकी नाही? सोपा प्रश्न आहे. दोन प्रकारचे पिके असतात, एक असतो खरीप आणि दुसरी असते रब्बी. तर रब्बी पिके ही विद्यार्थी मित्रांनो हिवाळा ऋतूत घेतली जातात. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता विभाग संत्रा विभाग म्हणून ओळखला जातो? हा देखील सोपा प्रश्न आहे, कारण की त्या सिटीला आपण ऑरेंज सिटी म्हणून देखील ओळखतो. तर योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4, महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 4, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात ज्वारीचे सर्वाधिक उत्पादन होते? सोलापूर, पुणे, वाशिम की कोल्हापूर? तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक 1 सोलापूर हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 5, सह्याद्री पर्वतास दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात? तर पश्चिम घाट योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, डॅडेश हा जायकवाडी बहुउद्देशीय प्रकल्पावरील जलाशय आहे. नागार्जुन सागर, गोविंद सागर, नाथसागर की कृष्णराज सागर? तर नाथसागर योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, महाराष्ट्र पठार डॅडेश या खडकापासून बनलेलं आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 बेसॉल्ट हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 8, पंढरपूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे? नीरा, गोदावरी, भीमा की कृष्णा? तर भीमा हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, दक्षिण महाराष्ट्रातील किनारी प्रदेशात कोणत्या प्रकारची मृदा आढळते? तर ऑप्शन क्रमांक 3 जांभी मृदा योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोणत्या शहरात आहे? पुणे, नाशिक, नागपूर की मुंबई? तर नाशिक हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, हाडाचे शिक्षक, विद्वान प्राध्यापक व कर्तव्यदक्ष प्राचार्य असे उद्गार कोणत्या समाजसुधारकाबद्दल काढले जातात? गोपाळकृष्ण गोखले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महर्षी कर्वे की गोपाळ गणेश आगरकर? तर ऑप्शन क्रमांक 4 गोपाळ गणेश आगरकर योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, इंग्रज राज्य उलवून टाकण्याच्या हेतूने महात्मा फुलेंनी अस्पृश्य समाजातील कोणत्या व्यक्तीकडून दांडपट्टा नेमबाजीचे प्रशिक्षण घेतले? तर ऑप्शन क्रमांक 4 लहुजी उस्ताद साळवी योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारत सरकारचा भारतरत्न हा सर्वोच्च बहुमान कोणत्या वर्षी देण्यात आला? 1952, 54, 56 की 58? तर ऑप्शन क्रमांक 4 1958 योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, महात्मा फुले यांनी उच्च वर्णीयात रूढ असलेल्या कोणत्या दुष्ट चालीविरुद्ध चळवळ उभारली? तर ऑप्शन क्रमांक 4 केशवपन योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, महात्मा फुले यांच्या आईचे नाव काय होते? तर ऑप्शन क्रमांक 4 चिमणाबाई योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या मृदेत ओलावा टिकून ठेवण्याची क्षमता अधिक असते?
तर ऑप्शन क्रमांक 4 रेगुर मृद योग्य उत्तर आहे। आणि जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तलाठी भरती, वन विभाग भरती, राज्य उत्पादन शुल्क भरती तसेच नगर परिषद भरती याकरिता जर टेस्ट सीरीज पाहिजे असेल तर तुम्ही मला 93 56 60 37 हा जो व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावर मला मेसेज करू शकतात। मी तुम्हाला टेस्टचे डिटेल देईल, त्यानंतर तुम्ही टेस्ट परचेस करू शकतात। लक्षात घ्या, क्वालिटी कंटेंट आहे, ॲज पर सिलेबस जो सिलेबस दिला आहे त्यानुसार टेस्ट सीरीज डिझाईन केली आहे। तुम्ही लगेचच व्हॉट्सअप मेसेज करा, टेस्टचे डिटेल घ्या आणि त्यानंतर तुम्ही टेस्ट परचेस करा। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 17, भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 उलर सरोवर योग्य उत्तर आहे। नेक्स्ट, भारतात कोणत्या राज्यात सर्वाधिक पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 4 मेघालय योग्य उत्तर आहे। नेक्स्ट, गाळाच्या मृदेने भारताचे सुमारे किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 22 हे योग्य उत्तर आहे। नेक्स्ट, जांभ्या मृदेने भारताचे सुमारे किती टक्के क्षेत्र व्यापले आहे? 3 6 8 कि 13। तर ऑप्शन क्रमांक 1 3% योग्य उत्तर आहे। नेक्स्ट, पोटाला चिमटा बसला की माणसाला नाना विद्या आपोआप सुचतात, वाक्याचा प्रकार ओळखा। संयुक्त वाक्य, विद्यार्थी वाक्य, मिश्र वाक्य की केवल वाक्य। तर ऑप्शन क्रमांक सी मिश्र वाक्य योग्य उत्तर आहे। नेक्स्ट, पारिजातकाची योजना करणारा कवी खरोखरच कल्पक असला पाहिजे, प्रयोग ओळखा। तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कर्तरी। कर्तरी प्रयोग म्हणजे कर्ता बदलल्यावर क्रियापद बदलत असेल तर कर्तरी प्रयोग होतो। कर्मणी प्रयोग म्हणजे कर्म बदलल्यानंतर क्रियापद बदलत असेल तर कर्मणी प्रयोग, आणि कर्ता आणि कर्म जरी बदलला तरी क्रियापद बदलत नाही अशा वेळेस तो भावी प्रयोग होतो। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 23, शशांक चित्रे काढीत आहे, वाक्याचा काळ ओळखा। तर ऑप्शन क्रमांक 4 अपूर्ण वर्तमान काळ योग्य उत्तर आहे। नेक्स्ट, चूज द अँटोनिम ऑफ रॅप्चर, रॅप्चर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। तर ऑप्शन क्रमांक ए बोर्डम हे योग्य उत्तर आहे। नेक्स्ट, चूज द सिनोनिम ऑफ रॅवेज, रॅवेज या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा। तर ऑप्शन क्रमांक 4 ऋण हे योग्य उत्तर आहे। तर तुमच्यासाठी प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती? ज्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओ काळजीपूर्वक बघितला असेल त्यांना या प्रश्नाचं उत्तर नक्की येईल, खाली कमेंट करा। तसेच व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लगेचच लाईक करून द्यायचं आहे आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे। तलाठी भरती टेस्ट सीरीज पाहिजे असेल तर परचेस करू शकतात। फक्त 99 तुम्हाला 10 टेस्ट, फुल लेंथ टेस्ट, मागील 25 टेस्ट असे एकूण 35 टेस्ट भेटतील। वन विभाग भरतीसाठी देखील तुम्ही टेस्ट सीरीज घेऊ शकतात 149, ज्यासाठी 10 आपण डिझाईन केलेल्या टेस्ट, 25 मागील टेस्ट असे एकूण 35 टेस्ट आहेत। त्यासोबत प्रश्नसंच ठोकळा जर पाहिजे असेल तो देखील घेऊ शकता, 799 ऑफर प्राईज आहे। त्यानंतर स्थापत्य अभियंता याकरता देखील टेस्ट सीरीज आहे। परचेस करण्यासाठी तुम्ही मला 93 56 60 37 यावर व्हॉट्सअप करून द्या। आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे करंट अफेअर्स मराठी त्याला देखील जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, ज्यावर आपण डेली 5 क्वेश्चनचा विद्यार्थी मित्रांनो सराव करत असतो चालू घडामोडींचा। आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की विद्यार्थी मित्रांनो लाईक करत आहे, तसेच चॅनल नवीन असाल चॅनलला देखील सबस्क्राईब करत आहे। थँक्यू।